महाराष्ट्राच्या राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही सध्या महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीच्या येत्या एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी होणाऱ्या वज्रमुठ सभेला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली होती आणि त्याविषयी चर्चा देखील झाल्या होत्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक गोष्टी घडत आहेत आणि अशी चाहूलही लागतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला आहे आणि संवाद साधताना महाविकास आघाडीत दोन हजार चोवीसच्या निवडणुका एकत्र लढेल का ते आत्ताच सांगू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय पण त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय विशेष म्हणजे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवार शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा किंवा चुकीचा अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलंय असं म्हणत असताना किंवा असं असताना पुढे काय घडणार तेही पाहणं तितकंच महत्वाचं असेल राज्यात आणि देशात आगामी निवडणुकांमध्ये घेरायचं चा, असेल किंवा भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्व पक्षीय विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे याच विचारातून देशभरातील अनेक विरोधक एकवटत एकवटले आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी तयार झाली महाराष्ट्रात तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापना केली या महाविकास आघाडीची राज्यामध्ये अडीच वर्ष सत्ताही राहिली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्यानं हे सरकार कोसळ सर। आता महाविकास आघाडीची एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा होणार आहे राज्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आहे राज्यात लवकरच महापालिका निवडणुकाही जाहीर होणार आहेत तसंच त्यानंतर पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे त्यानंतर विधानसभेची देखील निवडणूक असणार आहे आणि या आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची राज्यभरात सभा घेण्याला सुरुवात झालेली आहे यापैकी पहिली सभा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली त्यानंतर दुसरी सभा नागपूरमध्ये झाली आता तिसरी सभा ही एक मेला महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे भाजपला सभेच्या माध्यमातून घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून प्रयत्न केले जातात महाविकास आघाडीच्या या आधी दोन सभा झालेल्या आहेत आणि नागरिकांनी त्याला आणि कार्यकर्त्यांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः हजर राहून भाषण करणार असल्याची माहिती समोर आली याबद्दलचे वृत्त देखील प्रसारित झाले पण राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरणही आलंय शरद पवार हे महाविकास आघाडीच्या आगामी मुंबईतील वज्रमुठ सभेमध्ये हजर राहणार नाहीत विशेष म्हणजे फक्त मुंबईतच नाही तर राज्यात होणाऱ्या कोणत्याच महाविकास आघाडीच्या इतर वज्रमूठ सभेतही शरद पवार हजर राहणार नाहीत शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत तीनही पक्षांचे दोन ते ती, दोन तीन नेते या सभेला संबोधित करणार असल्याचं बोललं जाते वजमूठ सभा ही राज्यातील नेत्यांची सभा आहे शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याचं या सभेमध्ये असल्यानं ते या सभेमध्ये हजर राहणार नसल्याचं बोललं आहे एकीकडे शरद पवार यांचा भाजपच्या नेत्यांशी विचारांशी वाढलेली काहीशी जवळ की आणि महाविकास आघाडीमधील वाढत चाललेला मतभेद बघता राज्याच्या राजकारणाला नवीन काय वळण मिळणार हे तर वेळच सांगणार आहे पण या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी राजकीय व्हिडिओसाठी पाहत राहा शॉर्ट न्यूज मराठी